नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड देअर कोएफिशियंट्स. क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. क्वाड्रेटिक इक्वेशन इज सपोज ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स अँड प्लस सी इज इक्वल टू झिरो. दिस इज द अवर क्वाड्रेटिक इक्वेशन इन अ स्टँडर्ड फॉर्म, हे आपल्याला माहिती आहे. नाव देन वी नो दॅट द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर बाय फॉर्म्युला मेथड वी नो द रूट्स ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन. या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स मला माहिती आहेत. काय माहिती आहेत मला? द रूट्स आर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस. याचे दोन व्हॅल्यूज आपण करणार आहोत. पहिली व्हॅल्यू काय येईल? मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू इज एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. दिस इज द सेकंड व्हॅल्यू. मग आता याच्यात असं असतं की ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत या दोघं व्हॅल्यूज, म्हणजे एका व्हॅल्यूला जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, जिथे आपण पॉझिटिव्ह घेतलं आहे बघा, आपण त्याला अल्फा मानूया आणि ही जी व्हॅल्यू आहे याला बीटा असं मानूया. बरोबर? दिस रूट इज अल्फा अँड दिस रूट इज बीटा अँड अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. मग अल्फा आणि बीटा हे जर दोन रूट्स असतील तर सगळ्यात आधी मी काय करतो, तर अल्फा आणि बीटा यांची बेरीज करून बघतो. म्हणजे अल्फा प्लस बीटा असं मला करायचं आहे. मग मी काय करणार, इकडचा जो अल्फा म्हणजे दिस व्हॅल्यू, बीटा मीन्स दिस व्हॅल्यू, मीन्स ॲडिंग दिस टू व्हॅल्यूज बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए ही एक व्हॅल्यू मी घेतली, प्लस मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. काय केलं मी, या दोघं व्हॅल्यूजची बेरीज करतो आहे. इज इक्वल टू, आता बेरीज करताना मला इथे लसावी बघा, एल सी एम इज टू ए. वरती काय मिळेल इथे? मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ए सी. इथे प्लसच्या ऐवजी इथे मायनस येईल बघा, मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू. आता या ठिकाणी ही जी टर्म आहे बघा, प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, दिस टर्म इज कॅन्सल. इथे मायनस बी आणि मायनस बी मीन्स मायनस टू बी डिवायडेड बाय टू ए. काय मिळालं मला बघा, मायनस टू बी डिवायडेड बाय टू ए. टू आणि टू कॅन्सल केला आपण तर मला व्हॅल्यू काय मिळते, व्हॅल्यू इज मायनस बी अपॉन ए अँड धिस व्हॅल्यू इज व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. म्हणजे दोघं रूट्सची मी जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते, तर कोइफिशियंटचा हा भागाकार मायनस बी अपॉन ए एवढी ती बेरीज येणार. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला काही क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे एक्झाम्पल्स विचारले जातात आणि त्यावेळेस इफ द सम ऑफ द रूट्स इज धिस अँड प्रॉडक्ट इज धिस देन फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर विच इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे वगैरे असे क्वेश्चन्स विचारलेले असतात. इट इज व्हेरी सिम्पल आहे. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू मला पाहिजे असेल तर इक्वेशनच्या कोइफिशियंट्सवरून बघा, बी इज अ कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म अँड ए इज अ कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म, हे आपल्याला माहिती आहे. मग मायनस बी अपॉन ए एवढी व्हॅल्यू लिहिली तरी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे येणारे जे रूट्स असतात त्या रूटची बेरीज केल्यानंतर एवढंच येणार आहे. हा भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. सेकंड थिंग, अल्फा इंटू बीटा करून बघूया. अल्फा इंटू बीटा म्हणजे काय? प्रॉडक्ट ऑफ दीज रूट्स मायनस बी
प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए एका ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. या दोघांचा काय केला मी, प्रॉडक्ट केला. आता तो प्रॉडक्ट कशा पद्धतीने करायचा आहे, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. आता प्रॉडक्ट करताना हे अपूर्णांक आहेत दोघं, त्यामुळे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करावा या संदर्भात आपल्याला याच्या आधी माहिती आहे, पण बऱ्याच वेळा चुका तिथे होतात. गुणाकार अपूर्णांकांचा करत असताना आपण लसावी काढतो, इट इज व्हेरी व्हेरी रॉंग मेथड. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येत असेल, टू ए आणि टू ए इथे डिनॉमिनेटर आहे. गुणाकार अपूर्णांकांचा करत असताना अंशाने अंशाला गुणणे आणि छेदाने छेदाला गुणणे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि या दोघांचा गुणाकार करायचा आहे, लसावी वगैरे इथं काढायचा नाही आहे. म्हणजे या ठिकाणी टू ए इंटू टू ए, बघा हा गुणाकार मी केला टू ए इंटू टू ए. वरती मला काय लिहायचं आहे, इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बघा या पद्धतीने मी लिहिलं इज इक्वल टू. आता बघा इथे मायनस बी म्हणजे ए, येस, प्लस हा बी आला म्हणजे ए प्लस बी असा आहे ह्या ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट मायनस बी म्हणजेच ए आहे असं आपण गृहित धरूया, आणि इथे मायनस बी हा पूर्ण टर्म म्हणजे बी म्हणजे मायनस बी, म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये हे बसलं, मग आपल्याला ए प्लस बी आणि ए मायनस बी यांचा प्रॉडक्ट किती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे मायनस बी स्क्वेअर, बरोबर, ए स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय, मायनस ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, याचा मला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू. मग आता मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, तर फक्त बी स्क्वेअर. इथे येईल मायनस, या ब्रॅकेटमध्ये मी लिहितो, याचा हा स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे फक्त उरेल बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक आणि डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता मी ब्रॅकेट ओपन करतो, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे मायनस मायनस होईल प्लस फोर ए सी अँड डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर. मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, फोर ए सी काय मिळेल मला, बघा फोर ए सी डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर, याच्यातला फोर कॅन्सल होतो, एक ए कॅन्सल होतो, उरतं काय तर सी अपॉन ए. म्हणजे जर मला अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द रूट्स पाहिजे असतील, त्याच्या व्हॅल्यू मला माहिती पाहिजे असतील किंवा काढायचे असतील, तर मी सरळ कोएफिशियंटचा भागाकार करेल सी अपॉन ए. आणि हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, अँड दिस इज द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. येस, नाउ बाय युझिंग धीस व्हॅल्यूज वी कॅन ऑल्सो इझिली फाइंड आउट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे नुसत्या अल्फा आणि बीटा ह्या व्हॅल्यूज मला माहिती असल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल का, आता आपण उलट प्रवाहाने जाणार आहोत. म्हणजे अल्फा आणि बीटा च्या व्हॅल्यू मला माहिती आहेत, म्हणजे रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वी नो, अँड देन आफ्टर सॉल्विंग सम ऑफ द स्टेप्स वी कॅन इझिली फाइंड आउट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे समजा रूट मला माहिती आहेत, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मला कुठलं असेल किंवा कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहेत हे मला शोधता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला आता थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवलं, आता त्या रूटपासून पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. ओके, हे मला असं वाटतं समजलं असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघणार आहोत. धन्यवाद.